न्याय मिळण्याच्या मागणीसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याकडे धाव घेतली. गेल्या 2 आठवड्यांपासून विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन आझाद मैदानावर सुरू आहे. मात्र या शिक्षकांना कोणत्याही प्रकारचा न्याय अजूनही मिळालेला नाही. आज याच शिक्षकांनी न्याय मिळावा म्हणून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याकडे धाव घेतली आहे. यावेळी पोलिसांनी या शिक्षकांना अडवलं. मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळाची बैठक असल्यानं वर्षा गायकवाड त्या बैठकीत असल्याने त्या या शिक्षकांना भेटू शकल्या नाहीत. दरम्यान एका महिला शिक्षिकेला चक्कर आल्यानं तिथलं वातावरण भीतीदायक झालं होतं. समोर पंच पक्वान्न आहेत पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व आयबीएस, बद्धकोष्ठता किंवा मूळ व्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी, अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली.